कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 28 नोव्हेंबरच्या भागात तळावर दोन माणसं येतात. ते सगळ्यांना तुम्ही कोण कुठचे असं सगळं विचारतात. तेव्हा काशा त्यांना मामांपुढे घेऊन येतो. तेव्हा मामा त्यातील एका माणसाला त्याचं नाव जगन असून त्याचा मालक त्याला काम करूनही पैसे देत नसल्याचं बरोबर सांगतात आणि ते ऐकून जगन चकितच होतो आणि तेव्हा त्याला मामांचा तळ वेगळा का आहे ते समजतं आणि तो मामांचा आशीर्वाद घ्यायला पुढे जातो. तेव्हा मामा जगनला आज संध्याकाळपर्यंत त्याचा मालक त्याला पैसे घरी आणून देईल असं म्हणतात. शिवाय घरी बायको आहे, तिला सुखी ठेव, ती लक्ष्मी आहे, तीच खुश नसेल तर घरी धन कसं टिकेल असं मामा जगनला म्हणतात. ते त्याला पटतं आणि त्याची चूक आहे तोच बायकोवर हात उचलायचा हे कबूल करतो. तेव्हा मामा त्याला यापुढे लक्षात ठेव, नाहीतर जो हात तिच्यावर उचलतोस तोच निकामी होईल असं सांगतात. इथे कमळीचे वडील तिच्या घरी पोहोचतात. इथे तळावर जगन सोबत आलेला माणूस त्याच्या भविष्याविषयी मामांना विचारतो. तेव्हा मामा त्याला, तुझं संचित अजून कमी आहे, ते वाढू दे, तू एक दिवस तळावर येऊन काम कर, मग तुझ्याबद्दल सांगतो असं म्हणतात. इथे कमळी त्याच्या नवऱ्याच्या अवस्थेबद्दल वडिलांना सांगते आणि रडते. तितक्यात कमळीचा नवरा उठतो आणि तो सासऱ्यांना जाताना जेवून जायला सांगतो आणि त्यांची विचारपूस करतो. मग तिचे वडील मुलीला आणि जावयाला घरी चालायला सांगतात. तेव्हा कमळीच्या नवऱ्याला काय होतं माहित नाही आणि तो उठतो आणि समोरच्या खांबावर डोकं आपटवायला सुरुवात करतो. सगळे त्याला अडवतात. त्याची ती अवस्था बघून कमळीचे वडील लागलेच मुलीला तिथून निघायला सांगतात. इथे बापू घरी येऊन आईला दाजीला वेड लागलाय का, हे खरं आहे का असं सगळं विचारतो. तेव्हा आई काहीच उत्तर देऊ शकत नाही, मात्र त्यांना बरं नाहीये इतकंच सांगते. इथे तळावर दादू आणि काशा तळावरील सामान आणायला निघतात. तेव्हा रघु त्यांना थोडं जास्तीच सामान आणायला सांगतात. तेव्हा मामा तळावर कधी काही कमी पडलंय का असं विचारतात. तेव्हा रघु त्यांना आदल्या दिवशी हंडाभर कणा केलेल्या मात्र सगळ्यात संपल्या असं सांगतो. या मालिकेच्या आगामी भागात तळावर एक जोडपं येतं आणि त्यांच्या लग्नाला 2 वर्ष झाली तरी मूल होत नाही म्हणून ते गाऱ्हाणं घेऊन आलेले असतात. मामा त्यांची मदत कशी करणार? कमळीच्या नवऱ्याला मामा बरं करतील का? हे सगळं बघण्यासाठी पहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि वूट ॲपवर कधीही. मराठी टेलिव्हिजनच्या बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबस.